नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो म्हणजे हॉरर गोष्टी सांगतो आणि मला वाटलं की त्यांच्या जे अनुभव आहेत ते मी सांगण्यापेक्षा जर तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकलं म्हणजे त्यांच्याकडून ऐकलं तर ते अधिक चांगलं असेल. तर आपण ऐकूया त्यांच्याकडून. अमोल, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगू शकता आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. ओके योगेश, पहिलं तर थँक्स मला तू इकडे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि असे अनुभव माझ्यासोबत देखील झालेले आहेत, पण काही अनुभव आहेत जे मी दुसऱ्यांकडनं ऐकलेले आहेत. ओके, ते अनुभव देखील मी तुझ्यासोबत. ठीक आहे, चालेल, तुम्ही सांगू शकता. ओके, तर सुरुवात करतो मी अशी की मी माझ्या मित्रासोबत एकदा, आणि मी तुम्हाला आपल्याला फक्त लोकांचं मनोरंजन किंवा लोकांना चुका करू नये आपण याच्यासाठी करतोय, बाकी आपला उद्देश असा नाही आहे. असा नाही, बरोबर आहे, कारण हे देखील आहे, कारण कसं आहे माणसांना समजलं पाहिजे की त्या चुका त्यांनी केली. हा, याच्यासाठीच आहे. हे अनुभव आपण त्याच्यासाठी शेअर करतोय. तर मी माझ्या कॉलेज टाइम मध्ये माझा मित्र आहे, मित्राच्या गावी गेलो होतो कोकण साईड. तर त्याच्यामध्ये असं सीन झालं की आम्ही गेलो होतो आणि 2 दिवस मस्त आम्ही सुट्टीचा प्लॅन केलेला होता. फिरताना आम्हाला काही माणसांकडनं समजलं की ते काही जागा अशा आहेत की ज्या आमच्या गावी सांगतात लोक इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, जाऊ नका. पण कसं आहे, पण काही गोष्टी असतात ज्या आपण बोलतो की आपल्यासोबत अनुभव घडत नाही तोपर्यंत आपल्याला काय त्याचा त्यातलं काही एक समजत नाही. आपल्याला असंच वाटतं की अरे बाबा काय नसतं, आपण सगळ्या त्या गोष्टी इग्नोर करतो. असाच एक अनुभव माझ्यासोबत झाला होता की अरे तुम्ही एवढ्या संध्याकाळच्या टाइमला कुठे चाललाय, गावातले रस्ते खराब आहेत, तुम्ही जाऊ नका वगैरे. नॉर्मली बोल. पण कसं आम्ही आलो होतो, फिरायला झालेलो होतो, पण त्या कारणाने आम्ही कसं त्यांना थोडं इग्नोरच केलं की असं काही नसतं म्हणून. कारण आपण आम्ही कसं मुंबईला राहणारी पोरं, कारण आम्हाला काय त्यातली एवढी आयडिया नसते, तर म्हणून आम्ही इग्नोरच करून टाकलं की चला आता वैताग आलाय कुठेतरी, आपण जरा जाऊन येऊया सिटीमध्ये थोडं लांब. तर आम्ही त्या टाइमला मग निघालो आणि निघालो म्हणजे कसं नॉर्मलच रोड होता एवढं. पण त्यांनी तुम्हाला सांगितलं की या हा रोड म्हणजे त्यांनी आम्हाला आधी सांगितलं. पण कसं आहे आपल्याला काय सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की गावातले रस्ते खराब आहे, तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका. म्हणजे त्या रस्त्या काय तो रस्ता असा काही केला, हायलाइट केला की तो रस्ता असा खराब आहे. हा, तो त्या रस्त्याबद्दल त्यांनी असं हायलाइट केलं की एवढं. पण त्यांनी म्हणजे पूर्ण हे नाही सांगितलं की ह्या रस्त्याने जाऊ नका म्हणून, एवढंच त्यांनी फक्त सांगितलं. पण कसं आहे मी त्यांना एवढं इग्नोरच केलं आणि आम्हाला वैताग आलं होतं, त्यामुळे आम्ही कसं एकदम चिलमध्ये फिरायला जायचं होतं, त्यामुळे म्हणून आम्ही मित्राला घेतलं आणि गाडीवरती आम्ही निघून गेलो. ओके, निघून गेलं मस्त आम्ही निघालो बाईकवरती होतो. आपल्या रात्रीचा थोडा अंधार पडायला सुरुवातच झालेली होती, त्यामुळे गाडी जाता जाता एकदम बोलतात ना शांत रोड एकदम असा होता. नंतरला पुढे थोड्याच अंतरावर काही अंतरावरती गेल्यानंतर असा एक नॉर्मल रस्ता आला की असं चढणसारखं होतं, तिथे चढणसारखं होतं, तिथे तिथून रोड म्हणजे जाण्यासारखं असा होता की तो गाडी थांबवायलाच लागणार, कारण तिथे एकदम गाडी स्पीडने जाऊ शकत नाही, एकदम चढण होतं. तर त्या कारणाने आम्ही गाडी एकदम स्लो केली स्लो केल्याने असा एक क्षण आला की अचानक आम्ही दोघं गाडीवरती जाता एकदम स्लिप झाली आणि म्हणजे नॉर्मल आम्ही एकाच जागेवर असं पडलो, फक्त गाडी स्लिप झाली आणि आम्ही गाडीवर पडलो. ते गाडी एकदम स्पीडमध्ये पण नव्हती, काहीच नव्हतं, म्हणजे आम्ही चढणला स्लोच असते ना गाडी, त्यामुळे नॉर्मली एकदम मी पडलो खाली, असं खाली पडलो. आणि असं झालं की माझ्या हातातनं खूप रक्त यायला लागलं, म्हणजे माझ्या हाताला लागले हे मला माहीत सुद्धा नव्हतं, आणि एवढं हाताला खड्डा पडला होता की दगड घुसले असा पडून मी पडलो फक्त नॉर्मली. आणि त्याच्यामध्ये असं सिच्युएशन, मातीचा रोड नव्हता, तिकडे जागेवरच होता, जागेवरच मी गाडी माझी स्लिप झाली आणि मी पडलो, बस एवढंच. आणि नंतर मित्राने बघितलं अरे तुझ्या हातानं रक्त येत आहे, ते सगळं झालं. मग आम्ही तिथूनच काय केलं की खूपच रक्त यायला लागलं, त्यामुळे आम्ही गाडी तिकडनंच फिरवली आणि घरी आलो तर जास्त लागलं गारल्याने आम्ही घरी आलो. किती जास्त? जास्त म्हणजे हातामध्ये एक दगड घुसल्यासारखा असं एकदम मोठा की असं काय, वार नाही, नॉर्मल नाही,
मोठा मोठा म्हणजे ऍक्सिडेंट होऊन पडणं आणि नॉर्मल पडणं याच्यामध्ये फरक असतो. पण आम्ही नॉर्मल पडून सुद्धा मला तेवढं जागेवरती पडून लागलो. घरी आलो आम्ही, सगळं त्याच्यावरती उपचार वगैरे केलो आणि नंतर आम्हाला परत ते आजोबा बसले होते ते भेटले आणि ते बोलले मी तुम्हाला सांगितलं होतं तरी तुम्ही त्या रस्त्याने का गेला. म्हणून ऐकायचं असतं, माणसं बोलले तिकडे जाऊ नका तर नसतं जायचं. म्हणजे हा म्हणजे माझा त्याच्यावरती काहीच विश्वास नव्हता. आपण एक बोलतो ना की आपण मुंबईमध्ये रहदारीमध्ये राहिलो सगळं काय आपल्यासोबत होत नाही. पण फर्स्ट टाइम मी मित्राच्या गावामध्ये गेलो आणि तिकडे तो अनुभव घेतला. म्हणजे तो पर्सनली माझ्यासाठी एक हॉररच होता. म्हणजे तुम्ही त्याच्यातून शिकलात की अशा पण गोष्टी असू शकतात. असू शकतात पण 90% तरी विश्वास बसला. हा बसला, कारण तो बोलतो ना आपण की जेव्हा काही गोष्टी आपल्यासोबत होतात तेव्हाच आपल्याला त्याचा चांगला अनुभव येतो. म्हणजे हा होता तुमचा पहिला अनुभव. माझा पहिला, तिथून तुम्हाला पहिला अनुभव या गोष्टीवरती विश्वास बसायला लागला, ठेवायला लागला. अजून अजून काय अनुभव आले त्याच्यानंतर? अजून एक आहे ना, अजून एक अनुभव आहे जो मी बोललो की माझ्याकडे 2-3 अनुभव आहेत. पण हा अनुभव माझ्या मित्रासोबत झालेला. म्हणजे मित्रासोबत नाही बोलू शकत तसं, मित्राच्या घर त्यांच्या घरात म्हणजे जसे जुने व्यक्ती असतात त्यांनी ती स्टोरी त्याला सांगितलेली की काय झालं होतं असं. तशी ती 30-40 वर्षापूर्वीची म्हणजे जुनीच गोष्ट आपण बोलू शकतो, जास्ती जुनी नाही.